पाया तर पहिला षटक तैयार घेऊन बाळू सामोर जाईल फलंदाज रणजीत चला जास्त वेळ घेऊ नका 3:05 झालेत अजूनही या सामन्यानंतर 2 सामने खेळणं बाकी आहे बाळू गोलंदाजी मार्गवर तयार होत आहेत आयटम राऊंड विकेट पहिला चेंडू कृष्णा लक्ष्मण सातपुते स्टाईलमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला खरं तर कृष्णा अशाच पद्धतीचे स्ट्रोक पडून खेळतो आणि अशावेळी असे स्ट्रोक खेळताना तुमची नजर ही तेवढी चाणाक्ष असावी या संपूर्ण स्पर्धेचे शिल्पकार अर्थात आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व धनंजय चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनातून आणि गणेश चव्हाण साहेबांच्या अथक प्रयत्नातून साकारली गेलेली पृथ्वीराज चषकाचं हे भव्यदे आयोजन मित्रांनो बघता 9वा सीझन हे आपल्यापर्यंत येऊन ठेपलं आहे मला वाटते 5व्या की 4थ्या सीझनपासून मी या टुर्नामेंटबरोबर जोडलो गेलो आहे आणि लगातार दरवर्षी गणेश भाऊंकडून आम्हाला आग्रहाचं निमंत्रण असतं त्याबद्दल त्यांचंही मनापासून आभार आहे आणि ही स्पर्धा मोठी होण्यासाठी आम्ही सर्वजण खूप प्रयत्न करतो आणि ही स्पर्धा पश्चिम महाराष्ट्रातील एक मोठी स्पर्धा जसं प्रशांत सरांनी सांगितलं की पश्चिम महाराष्ट्रातील वर्ल्ड कप म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं आणि ही स्पर्धा एक वेळ उंच भरारी घेताना दिसते तर या आधीच्या सामन्यात जिकडे निमगाव संघ आज म्हणजे आपण जेव्हा एखाद्या संघाला रेटिंग देतो किंवा त्या संघाबद्दलचा जेव्हा विचार करतो तर मोस्ट फेवरेट संघ होता आजच्या दिवसातील परंतु त्या संघाला या स्पर्धेतून बाहेर जावं लागलं आणि ज्या पद्धतीचा खेळ आरवाडी संघांनी केला आहे त्यांचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी इकडे मात्र यशवंतनगर विरुद्ध मांडवगण फराटा हा सामना चालू आहे रणजीत खेळतोय 1 बाळू लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय मुन्ना पठाण मुख्य पंचांच्या भूमिकेत यावी मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलाय आणि चेंडू जातोय पृथ्वीराज षटकारासाठी डीजे की कृष्णा लक्ष्मण सातपुतेची आठवण इकडे आल्या पहा तुम्ही तो जर त्याचा रिप्ले पाहिला असेल ना तर तो रिप्ले तसाच काही होता काय फटका सजवलाय फलंदाज रणजीतने रणजीत पहिला चेंडू हुकला होता दुसऱ्या चेंडूवर सिंगल होती मात्र या चेंडूवर त्याला षटकार मिळाला प्रशांत सर जब गेंद पाले में आएंगे तो ये बल्लेबाज तो नहीं छोड़ने वाले बिल्कुल बहुत ही खूबसूरत अंदाज में बल्लेबाजी कर रहे हैं और शुरुआत इतनी अच्छी नहीं थी लेकिन इस स्ट्रोक से जब गेंद बल्ले के बीचों बीच लगी है और 6 रन आए हैं तो बल्लेबाज का कॉन्फिडेंस बढ़ने वाला है नक्की इकडे मात्र 3 चेंडू 7 धावा झाल्यात बाळू चांगली गोलंदाजी करत होता परंतु बाळूवर आक्रमण चेंडू खराब नव्हता परंतु फटका ज्या पद्धतीने त्याने बनवून खेळणं खूप महत्त्वाचं आहे आणि चेंडूवर नजर ही तेवढीच ताकदीची होती त्यामुळे चेंडूवरची नजर त्यांनी कायम ठेवली आणि चेंडूला सीमा पार धाडलाय षटकारासाठी धावसंख्येचा विचार केला धावसंख्या फलकावर 7 धावा मांडवगण फराटा संघ चांगल्या स्थितीत येताना पाहायला मिळतोय यावी पथदालित्य दाखवताना आणि चेंडू मात्र कव्हर बाउंड्रीच्या वरतून जातोय 4 धाव्यासाठी चौकार येतोय आणि डीजे वाजतोय फट फिट डांसिंग डाउन द विकेट आगे आए बहुत बढ़िया तरीके से गेंद के पीछे तक पहुंचे और बल्ले का पूरा चेहरा दिखाते हुए गेंद को अच्छा स्ट्रोक था इससे तो मेरे हिसाब से अब कॉन्फिडेंस 7वें आसमान की तरफ जाएगा बल्लेबाज रणजीत का रणजीतचं कौतुक करावं लागेल रणजीत पहिला चेंडू हुकलाय परंतु त्यानंतर त्यांनी सामन्यात वर्चस्व गाजवलं इकडे मात्र धावचीची संधी निर्माण झाली असती परंतु दोन्ही फलंदाजांनी आपली स्ट्राईक रोटेट केली धावसंख्येचा विचार केला धावसंख्या फलकार 12 राहुल ऑन स्ट्राईक आता मात्र मांडवगण फराटा संघाचा विचार केला तर चांगल्या स्थितीत पहिला पॉवर प्लेचा षटक आहे त्याचा पुरेपूर फायदा उचलला गेला आहे खास करून फलंदाज रणजीतकडून आणि पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी बाळू थोडासा महागडा ठरतो असं म्हणायला काही हरकत नाही आपण पाहतात पृथ्वीराज चषक 20-23 भव्यदिव्य आयोजन यावेळी चेंडू बराच का हवेत आहे पाहायचा आहे तो डिक्लर झोनमध्ये जाईल का येस डिक्लर झोनमध्ये षटक क्रमांक पहिलं इकडे संपुष्टात येत आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागत आहे 13 धावा आपण पाहतोय पंच म्हणून जे काम पाहतायत सध्या तुम्ही ऑनस्क्रीन पाहू शकता मुन्ना पठाण सरांना शहापूरला बिलॉंग करतात आणि खूप वर्ष
त्यांनी टेनिस क्रिकेट खेळला. टेनिस क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केल्यानंतर ते जे पी पॅनलला जोडलं गेलं आणि सध्या जेव्हा जेव्हा आपण महाराष्ट्रातील किंवा देशातील पंचांमध्ये टेनिस क्रिकेटच्या पंचांमध्ये जे पी पॅनलचा विचार करतो त्यामध्ये मुन्ना पठाण हे नावही तेवढंच आदराने घेतलं जातं. एक चांगलं पंच म्हणून त्यांची कामगिरी आतापर्यंत राहिलेली आहे. तर तुमचंही स्वागत आहे मुन्ना पठाण. मुन्ना पठाणनी मला वाटतं गेले 3 वर्ष आपल्याबरोबर या स्पर्धेत जोडले गेलेत आणि यावर्षीसुद्धा ते त्यांची सेवा देण्यासाठी इथपर्यंत आलेत. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. शिराक, सर्वात महत्त्वाचं म्हणजे शहापूरमध्ये ते राहतात, पण या पावसाळ्यात आपण बघितलं तर राजस्थान गुजरातसारख्या ठिकाणी ज्या बिग बॅच झाल्यात त्या ठिकाणी देखील त्यांनी पंचांची छान भूमिका बजावलेली आहे. त्यामुळे एक अनुभवी पंच मैदानावरती आहेत. दुसऱ्या बाजूला सादिकसारखा जो एक अत्यंत घातक आक्रमक फलंदाज त्याने देखील चांगली कामगिरी टेनिस विश्वामध्ये केली आणि अनेक वर्ष पंचांच्या भूमिकेमध्ये दोन्ही पंच अनुभवी या स्पर्धेकरता लाभलेले आहेत. पण सध्या आपण जसं स्ट्रायकर अंपायरचा विचार केला, सूरज पोलाट हे पंच म्हणून सध्या काम पाहत आहेत आणि त्यांच्या चेहऱ्याही स्माईल आहे. एक उंच पुरा असा हा पोलाड आणि त्यांच्याबद्दलही आपण उद्या चर्चा करणार आहोत, कारण उद्या त्याही ॲक्शन पाहायला मिळणार आहेत. पहिला चेंडू हा फुल टॉस होता, परंतु एकच धाव मिळेल. चेंडू वरतून खाली लँड होत होता म्हणून पंचांवर त्याचा काही परिणाम झाला नाही. एक धाव मात्र मिळेल. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 14, लॉस ऑफ 1 विकेट, सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. चेंडू द्यायचा आहे. चेंडू मला वाटते तिकडे भिजला असेल, कदाचित तिकडे थोडासा चिखलसुद्धा आहे, त्यामुळे तो चेंडू तिकडे खराब होतो. धावसंख्येचा विचार केला, 14, 14 रन, कोणताही गडी बाद नाही. मांडवगण फराटा संघाने खूप चांगली सुरुवात केली आहे आणि आपण पाहतोय सुमेस्ती हे जे आमचे सर्व मिल्क प्रोडक्ट आहेत तुमच्या स्क्रीनवर, त्याच्याबद्दल तुम्ही त्या ॲड पाहतच आहात. खूप चांगल्या पद्धतीचे सर्वच प्रोडक्ट्स या सुमन मिल्कचे आहेत आणि त्या प्रत्येक घरात त्याची चव चाकली जाते. गोलंदाजी मार्कवर सोमनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. चेंज ऑफ पेस आणि फलंदाज रणजित याला पूर्णपणे वाचलाय, त्यामुळे हा चेंडू निर्धाव जातो आहे. धावसंख्या फलकावर 14 धावा, गडी बाद कोणताही नाही. आणि आजही आपण पाहतोय महाराष्ट्रातील खूप चांगले संघ आपल्या भेटीला या स्पर्धेत आलेत आणि त्या सर्वांचं मनापासून आभार आहे. उद्याही मोठमोठे खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार याच मैदानावर. यावी मात्र हा चेंडू फुल टॉस होता आणि हा फुल टॉस चेंडू ज्या पद्धतीने खेळला, चेंडू सीमापार, षटकार. चेंडू षटकार जातो आहे. फलंदाज च्या पद्धतीने खेळ आहे, चेंडू सीमापार, षटकार. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर लागते ती मात्र 20 धावा 20 ऑन बोर्ड, 20 धाव फलकावर आहेत. फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा उचला तर धावसंख्या मात्र आता एक उंच उंच भरारी घेते. 20 धाव फलकावर आहेत. आज आपल्याबरोबर महाराष्ट्रातील नामवंत असे समालोचक श्री नरेशजी ढोमे सर हेही आज आपल्याबरोबर आहेत. का आपण पहिले 2 दिवस इर्शाद बागवान सरांना आपण या 2 दिवस ऐकलं होतं, त्यानंतर आजच्या दिवसापासून मला वाटते आम्हालाही संधी मिळाली आहे, कारण मल्टी सर्वच कामं करावी लागतात आणि साहेबांचं प्रेम आमच्यावर जास्त आहे, त्यामुळे आम्हाला जी कामं दिली जातात साहेबांकडून ती आम्हाला चोखपणे पार करण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करतो आणि ही स्पर्धा कशी एका वेगळ्या लेवलवर नेता येईल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतो आणि त्यामुळे पृथ्वीराज चषक ही स्पर्धा महाराष्ट्रातील अव्वल स्पर्धामध्ये त्याची ही गंती होते. यावी मात्र पुन्हा एकदा चांगला फटका, यावी पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार, पृथ्वीराज षटका. अत्यंत फराटा चेंडू करतोय बाय बाय टाटा, चेंडू बाय बाय टाटा करतोय, सीमारेषेच्या पार जातोय, चेंडू रडार मध्ये होता. अप्रतिम फटका, नेत्रदीपक फलंदाजी. ज्या ज्या वेळेला डाव्या एसटीवरती चेंडू पडलाय, पायावरती चेंडू पडलाय, भारतीय संघाचा कोणताही फलंदाज तुम्हाला सोडणार नाहीये. चेंडू बाय बाय टाटा करेल हे दाखवून दिले फलंदाज रणजितनं. अप्रतिम बॅटिंग, सुंदर बॅटिंग करत असताना नेत्रदीपक फलंदाजी त्यांनी केले. धावपलकावरती 1 धाबा होता. 26 दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना सोमनाथनं या षटकात आतापर्यंत
बघितलं तर एकूण धावा दिल्या 13 आणि बॅटरच्या बॅट मधून आलेत 2 उत्तुंग षटकार. स्वागत आहे काका. काकाने हात दाखवलेला आहे, थँक्यू काका. आपण सामन्याचा आनंद घेत आहेत खूप वरून, म्हणजे जिकडे जिकडे आमचे कॅमेरामनची नजर जाईल ना तिकडे तिकडे आमचे कॅमेरामन नेहमी पोचत असतात. आमचे राज माटिया यांनी आम्हाला चित्र दाखवलं, त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार. जाऊया मैदानाच्या पुढचा चेंडू सोमनाथ. चांगला चेंडू, चांगला चेंडू. मला थोड्या वेळासाठी का वाटतं की लिटिल कृष्णा सातपुते मैदानाच्या हात आहे, कारण ज्या पद्धतीचे फटके तो खेळण्याचा प्रयत्न करतो आहे, सर्व सर आपण जे कॉपी म्हणतो ना कॉपी, त्या पद्धतीची कॉपी मैदानावर आलं आहे का कृष्णाची असं म्हणायला काही हरकत नाही. प्रयत्न तर तशा पद्धतीचा दिसतोय मैदानावरती. धावलकरती आपण धावांचा विचार केला तर एकूण डाबा आहेत 28. कृष्णाचा विचार करता म्हणजे कृष्णाची चर्चा होते, पण प्रश्न चिराग मला हा पडला आहे, आयकॉन खेळाडू खेळणार आहे तर आयकॉनच्या यादीमध्ये कृष्णा उद्या असणार का? जर तो असेल तर तो मैदानावरती येणार का? हा एक प्रश्न आहे. आता कृष्णाच्या स्टाईलने तुम्हाला बॅटिंग करायचे आहेत, अगदी चांगली गोष्ट आहे, परंतु मला असं वाटतं की तुमचं क्रिकेट चांगलं होण्याकरता तुमच्या भात्यामध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे फटके असणं फार गरजेचं आहे, तरच तुम्ही गोलंदाजाला टॅकल करू शकता. आता 2 षटकात धाव सरासरी 14 आहे, खूप चांगली धावा सरासरी आहे. उर्वरित 2 षटकामध्ये तुम्हाला अचूक या ठिकाणी फटक्यांची निवड करायची आहे आणि धावांचा कमीत कमी 50 ओस ओलंडणं फार गरजेचं असेल. धावसंख्या फलकावर 28 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर कोणताही विकेट नाही. राहुलचं कौतुक करेल मी, कारण राहुलला जेव्हा जेव्हा संधी मिळते राहुल फक्त सिंगल काढतो आणि स्ट्राईक रोटेट करतो. इकडे मात्र हा चेंडू थोडासा फंबल पाहायला मिळते आणि जिकडे 1 धाव होती तिकडे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि धावसंख्या फलकावर लागत आहे. मानवगण फराटा संघाची धावसंख्या फलकावर आहे 30 धावा, षटक क्रमांक 3 मैदानाच्या आहेत. आजच्या दिवसापर्यंत जर विचार केला तर काल आणि आजच्या दिवसात 60 ही धावा चांगली मोठी होती. त्या आधीच्या सामन्यात 103 धावा आपण पाहिल्यात प्रशांत सर, परंतु आज चांगली सुरुवात पाहायला मिळते. इकडे मात्र राहुल सांगतोय के नाम तो सुना होगा, राहुलच्या फळीतून निघतोय हा पृथ्वीराज षटकार. राहुल शेलार ऑन फायर, राहुल शेलारच्या फळीतून निघतोय खनखनाती षटकार. सर हेच तर क्रिकेट आहे, जर दोन्ही फलंदाजांनी आपली जी आपल्याला जे रोल दिला आहे तो रोल जर त्यांना बरोबर करता आला तसं धावसंख्या काही मोठ्या होत नाही. या आधीच्या सामन्यात फक्त 31 धावेवर थांबला गेला होता क्रांती 11 निमगाव संघ. प्रशांत सर पुन्हा एकदा गोलंदाज तयार, लोअर फुलटा चेंडू होता त्या चेंडूला मात्र खेळ आहे मिडॉनचा खेळाडू, खराब क्षेत्ररक्षण. 1 धाव मात्र मिळेल, स्ट्राईक रोटेट, पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आणि 1-2 मध्ये कन्वर्ट केलाय. रणजितचं सर कौतुक करेल, रणजित 11 चेंडू 27 वर खेळतोय, परंतु जेव्हा मिस फील्ड होत आहे तो धावा काढतोय आणि विराट कोहली बद्दल आपण जेव्हा जेव्हा बोलतो विराट कोहली का सर्वोत्तम खेळाडू आहे, विराट कोहली सिंगल डबलवर जास्त भर देतो आणि त्याचा पार्टनर जेव्हा चांगला खेळत असेल तेव्हाही तो सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायला कधीच मागे बघत नाही. हे विराट कोहलीचं आपण नेहमीच त्याची महती गातो. इकडे मात्र हा षटकार पहा,
सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि त्यानंतर षटकार असं वाटतंय. मांडवगण फराटा संघ आपल्याला इकडे मात्र आता हायलाइट दाखवतोय. प्रशांत सर शानदार बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी मैदान के अंदर बल्लेबाज राहुल द्वारा. राहुल शेलार ज्यांच्या बॅटमधनं एक अप्रतिम असा फटका, त्यांचा प्रहार, चेंडू गेला सीमारेषा पार, धाव मिळते सहा, एक उत्तुंग षटकार राहुलच्या बॅटमधनं. आत्तापर्यंत त्यांना दोन मोठे फटके खेळलेत, धावसंख्येला आकार आलाय, धावसंख्या पुरले, धावसंख्या सजले, ती पोचले 44 वरती. अजूनही या षटकातील दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे सर आणि 5 चेंडू 17 वर जाऊन पोचल्या राहुल शेलार. रणजित 11 चेंडू 27 धावा. दोघांचे कॉन्ट्रीब्युशन खूप महत्वाचं आहे या सामन्यात. हा सुद्धा आखूड पदरीचा चेंडू, चेंडू सीमा पार, खनखनाती पॉइंटच्या दिशेने मारलेला पृथ्वीराज षटका. ठीक आहे, आणि सध्या हे गाणंही खूप सध्या चर्चेचा विषय आहे कारण हे गाणं म्हटल्यानंतर लगेच प्रेक्षकांच्या मनात काहीतरी वेगळे विचार येतात. परंतु इथे राहुल सांगतोय की मी थांबणार नाही, चेंडू सीमा पार, खनखनाती षटकार. राहुल द्वारा और अच्छा प्रदर्शन कर रहे हैं और तीन लगातार तीन खराब घेते तो अतिरेगी सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है और वही काम मैदान के अंदर बिल्कुल करते हुए बल्लेबाज राहुल सही अंजाम दिया. छोटी गेंद थी ऑफ स्टंप के बाहर, छोटी गेंद स्टंप के अंदर थी तो उसके ऊपर प्रहार किया. बेहतरीन बल्लेबाजी राहुल द्वारा. स्कोर अब तक 56 और पहले विकेट के लिए बिल्कुल 56 रनों की साझेदारी. 3 ओवर का जो खेल रहा, 3 ओवर में बहुत ही लाजवाब प्रदर्शन रंजीत द्वारा. रंजीत ने स्टार्ट किया था, आगाज किया था, जब राहुल को मौका मिला तो विशाल के ऊपर हमला किया और कमाल की बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों द्वारा रही है. 3 ओवर के बाद 18 गेंदों का जो खेल हुआ है जिसमें 56 रन बनाए हैं और पहले विकेट के लिए एक अच्छी साझेदारी पनपते हुई सुमस्ती फैक्ट्री एंड की तरफ से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बोरिंग मार पर तैयार हो रहे हैं. चिराकी क्या कहना है, जिस तरह से 18 गेंदों में 56 रन बनाए बल्लेबाजों ने. सर इकडे धावांची लयलूट केलं असं म्हणायला काही हरकत नाही. इकडे मात्र हा चेंडू पायाचा आहे पुन्हा एकदा आखूड पद्धतीचा आणि चेंडू जातोय सीमारे शापार. दोन्ही फलंदाजाला चेंडू फुटबॉल दिसतोय आणि रणजितचं कौतुक, 12 चेंडू 33 वर जाऊन पोहोचलाय रणजित. काय फलंदाजी केलंय अप्रतिम. निश्चितच चांगली याबला फलंदाजी झाले. आपण म्हणतो ना की चुकीला नाही माफी. रोहित शर्माची करून कॉपी, पुलची परिभाषा केली सोपी. अत्यंत सुरेख सुंदर फलंदाजी रणजितकडून आणि पहिल्या गड्यासाठी आतापर्यंत 62 धावांची भागीदारी. धमाकेदार बॅटिंग या ठिकाणी दोन्ही बॅटरने केले. सर आपण पाहतो की खूप चांगल्या पद्धतीचा खेळ इकडे मात्र झालाय आणि या खेळात अजून कशा पद्धतीचा खेळ होईल याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे. आपणही या सामन्याचा आनंद घेऊया. हा सामना रंगतदार अजून होईल याकडे लक्ष असू द्या. सामन्याकडे जाऊया. 62 धावा फलकावर आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावी खराब चेंडू आहे आणि यावी चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा या मात्र इकडे मिळतील. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर आहे ती 64. गेंदबाजी कर रहे हैं. यह 4th ओवर प्रगति पर स्ट्राइक रन पर बल्लेबाज रंजीत.
लाइट आलेली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या पलकात 64 धावा, षटक क्रमांक 4 मैदानाच्या आत. आपण पाहत आहोत पृथ्वीराज चषक 20-23. पुन्हा एकदा फुलटॉस आणि यावी चेंडू सीमारेषा पार, यावी चेंडू होत आहे शंभूच्या सन्मानात लागतोय चौका. ठीक आहे, क्या बल्लेबाज हो रही है और आग दोनों तरफ बराबर की लगी हुई है. एक तरफ हुआ है, दूसरी तरफ खाई है और दोनों तरफ बराबर की पिटाई है. रंजीत और राहुल ने सबका दिल जीत लिया है. एक्सीलेंट बैटिंग बाय बोथ बैट्समैन रंजीत एंड राहुल. सर इकडे मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन होत आहे, कारण 14 चेंडूत 39 वर जाऊन पोचलाय फलंदाज आतापर्यंत रंजीत, आणि त्याच्या नावातच रन आहेत आणि आता त्याच्या नावामध्ये जीत पण आहे, तर त्यांचा संघ जीत करेल का या सामन्यात याकडे लक्ष असणार आहे. परंतु रन सध्या त्याच्या फळीतून खूप जास्त येत आहेत. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकार 68, नो लॉस आतापर्यंतचा हा चांगला इतिहास. आणि मला वाटतंय सर पहिल्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी आतापर्यंत या पृथ्वीराज चषकामध्ये जर कुठल्या संघाच्या नावावर गेली असेल तर मांडवगण फराटा संघ खूप चांगल्या पद्धतीचा खेळ इकडे करतोय. प्रशांत सर बिल्कुल सही, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी रही है दोनों बल्लेबाजों द्वारा. शॉट सिलेक्शन, अच्छा स्ट्रोक, कमाल का स्ट्रोक है. गेंद बिल्कुल बॉडी की तरफ जाएगी. आंखों में सपना, दिल में अरमान, छोटी सी है जिंदगी, ऊंची बहुत है मेरी उड़ान. गेंद तारामंडल में पंख लगा के भेज दिया, बॉडी लाइन के बाद 6 रन का दमदार सिक्सर. सर इकडे पृथ्वीराजचं जेव्हापासून आगमन झालंय ना तेव्हापासून षटकार आणि षटकारच येतात. फिल्डरनी चेंडू आणायचा, जरा चेंडू बघा फिल्डर. धावसंख्या फलकावर आहे ती 74. सर जेव्हापासून मी बघतोय की सकाळपासून षटकार कमी लागत होते, पण पृथ्वीराज धनंजय चव्हाण यांचं इकडे जेव्हापासून आगमन झालंय ना फक्त षटकार आणि षटकारच लागतात. त्यांचं स्वागत आज खूप जास्त मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रशांत सर निश्चित शेअर मार्केट थोडं वधारलंय पृथ्वी आल्यानंतर. बॅटर करता निश्चितच यावेळेला पूरक गोष्टी करतायत आणि दोन्ही बॅटरचं जे शॉर्ट सिलेक्शन आहे चिराग अप्रतिम. सर इकडे आम्हाला मला वाटतं शंभू आणि पृथ्वी यांच्यामध्ये बॅटल असतं आणि ते शेवटच्या दिवशी तुम्हाला पाहायला मिळेल. शंभूच्या नावावर चौकार जास्त असतात आणि पृथ्वीच्या नावावर षटकार असतात, त्यामुळे शेवटच्या दिवशी तेही बॅटल तुम्हाला पाहायला मिळणार. पृथ्वी जास्त षटकार खेचणार की शंभू जास्त चौकार याकडे लक्ष असणार शेवटच्या दिवशी. आणि आता रणजित आपण बघितलं तर अर्धशतकाकडे वाटचाल करतोय. आतापर्यंत 3 अर्धशतक आलेले आहेत, 45 या धावसंख्येवरती खेळतोय. केएल राहुलचा एक फोटो व्हायरल झाला होता, त्याला बनवायचं होतं शतक पण तिथे त्याला टोकायचा होता चौकार, तो आला षटकार आणि तो थोडासा स्माईल करून खाली बसला होता. इथे 45 अर्धशतकाच्या अगदी जवळ आहे आणि चेंडू कमी शिल्लक आहेत, म्हणजे इथून आता बघितलं 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडूमध्ये त्याला एक मोठा फरार. आता या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर पूर्वे अजून हा निश्चित अजून या षटकात ते 2 चेंडू शिल्लक आहेत, तर इथे या ओव्हरमध्ये त्याला जर अर्धशतक पूर्ण करायचं असेल तर एक मोठा फटका खेळायचा आहे. उर्वरित 5 षटकांचा सामना म्हणजे टोटल आपण बघितले तर 8 चेंडू शिल्लक आहेत, 8 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पाहूया पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा बाळू. अहो हो धोनी स्टाईलमध्ये हा स्ट्रोक ही खेळला आणि धोनी स्टाईलमध्ये आपला अर्धशतक कम्प्लीट करतोय. वेल प्लेड रणजीत, काय फलंदाजी केलाय, अप्रतिम फलंदाजी. बॅट तो बनती है, काय फटका खेळला गेलाय. पहा एक बार देखो बार बार देखो रणजीतनी लावलेला हा खनखनाती पृथ्वीराज षटका. मॅग्निफिसेंट बॅटिंग, आउटस्टँडिंग बॅटिंग. चेंडू आणण्यासाठी स्वतः क्षेत्रक्षकच तिकडे जाईल याकडे लक्ष असू द्या. आयोजकांकडून खास तुम्हाला ही पुन्हा एकदा सूचना देण्यात येते की चेंडू जास्तीत जास्त प्लेयर्सनीच आणावे, कारण आपल्याकडे यस चेंडू आला आहे. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 80 ऑन बोर्ड, अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रशांत सर या स्पर्धेतील हायएस्ट स्कोर आहे 103. 5 ओव्हर का मॅच आहे, दोन बल्लेबाजांनी पहिली विकेट घेणे कच्ची साहेदारी बनाई आहे और प्रतियोगिता का चौथा अर्धशतक जडने वाले खिलाड़ी है रंजीत. मैग्निफिसेंट बैटिंग, रन बनाने के मौके होते हजार, अर्धशतक नहीं आता बार बार. इस मुकाबले में गेंद बिल्कुल बॉडी लाइन के बाहर चले गई बार बार और ये खिलाड़ी है खासम खास, याद रखेगा इतिहास इनके पूरे हुए 50. मैग्निफिसेंट बैटिंग. इकडे मात्र आपण पाहतोय सामन्यात अजून काहीतरी वेगळं पाहण्याचा प्रयत्न होत आहे, परंतु देवेश क्रिकेट क्लब मांडवगड त्याचे संघ मालक आहेत रामभैया देशमुख विखे साहेब, हेही सामन्याचा आनंद घेत आहेत.
विखे साहेब हे ही सामन्याचा आनंद घेत आहेत. तर आपण पाहतोय देवेश क्रिकेट क्लब मांडवगड संघमालक राम भैया देशमुख यांचंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. तेही सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही आयोजकांकडून मनापासून स्वागत. स्कोर 81. बहुत ही अच्छी बल्लेबाजी रही है दोनों बल्लेबाजों द्वारा और परेशान किया है गेंदबाजों को. रंजित पुन्हा एकदा स्ट्राइकवर येतोय. 17 चेंडू 52 धावांची फलंदाजी आतापर्यंत त्यांनी केलंय. आणि आवी पुन्हा चेंडू सीमा रेषा पार षटकार. कमाल की बल्लेबाजी. जुनून है इस बल्लेबाज के अंदर. बहुत ही जबरदस्त तरीके से दोबारा गेंद ऊंची उड़ान लेती भी बाउंड्री लाइन के बाहर चली गई. मैग्निफिसेंट बैटिंग कमाल की बल्लेबाजी एक्सीलेंट बैटिंग बाय रंजीत और स्कोर छलांग लगाते हुए पहुंच चुका है 87 पर 87 पर. देवेश 11 मांडवगढ़ अपन पाहतोय. संघ मालक रामय्या देशमुख ही सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत. जाऊया मैदानाकडे. मैदानाकडे सामना थांबलाय. 87 ऑन बोर्ड 87 धावा या सामन्यात. षटकारांचा पाऊस पाऊस आणि पाऊस पडतोय. पाहूया अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 100 धावा पूर्ण होणार का प्रशांत सर? और देखिए जो हाईएस्ट स्कोर है उसके ऊपर भी निगाह रहेगी आज बल्लेबाजों की, क्योंकि अब फिलहाल गेंदबाजी करने के लिए गेंदबाज आए अशफाक. और इस ओवर की बात करें तो कुल मिलाकर अच्छा ओवर बल्लेबाजों के लिए साबित हो रहा है. अभी फिलहाल स्कोर है 87. अगर दो गेंदों में दो बड़े स्ट्रोक खेलते हैं तो बिल्कुल 100 की तरफ जाने की कोशिश हो सकती है. एक बड़ा बहुत ही अच्छा पल रंजीत और राहुल के लिए जिन्होंने पूरी तरह से शिकंजा कस लिया है और पूरा प्रेशर गेंदबाजों के ऊपर. बल्लेबाजों के लिए मोमेंटम बना हुआ है और कहा जाता है कि मोमेंटम दिखता नहीं हवा की तरह होता है. इस वक्त बल्लेबाज महसूस कर रहे हैं. स्कोर 87 87. अजूनही या षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सामना खूप मोठा होतोय. अशफाक गोलंदाजी मार्कवर पहिल्या चेंडूवर षटकार आला अशफाकला. पुन्हा एकदा फुल टॉस पुन्हा एकदा चेंडू पंच सांगतील षटकार. तालियां बज रही है तालियां बज रही है और गेंदबाज का बैंड बाजा बज रहा है. बल्लेबाज कमाल की बल्लेबाजी कर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या फलकावर 93 धावा 93 ऑन बोर्ड 64 वर जाऊन पोहोचलाय फलंदाज रणजीत. काय फलंदाजी केलाय रणजीतनी. कौतुक करावं लागेल. पहिला सामना सर्वात मोठी इंडिव्हिज्युअल जर आपण धावा जर पाहिल्या तर त्याचा जो विक्रम आहे तो सध्या तरी फलंदाज रणजीतकडे जातोय. प्रशांत सर बिलकुल बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी. कदम का इस्तेमाल किया गेंद को खेल दिया के बाहर. लाजवाब बल्लेबाजी कर रहे. दिल मांगे मोर टीम मांगे मोर और ये लगा शानदार सुमन दूत 4. इस मुकाबले में 12 छक्के आए हैं जिसमें से 8 छक्के रंजित के नाम पर और 4 राहुल के नाम पर. खरोखर कौतुक करावं लागणार आहे. 20 चेंडू 68 धावा स्ट्राईक रेटचा विचार केला तर 300 वरती आहे सर. आणि कौतुक करावं लागलं नाही फलंदाजाचं. बोल यू मिस मी आय डेफिनेटली हिट यू. गेंद अंदर दंडी बाहर विकेट टीचर. एकवीस चेंडू मध्ये 68 धावांची खेळी ज्या फलंदाजांनी केलेली आहे. मला वाटते ही दुसऱ्या क्रमांकाची खेळी इथे पाहायला मिळाली आहे. 17 चेंडू 75 धावा या राहुलच्या नावावर आहेत.
पुढचा चेंडू आले आले आज फलंदाज संकेत नाही संकेत दिलेत की मी ही थांबणार नाही आणि अशा पद्धतीने शतक पूर्ण होत आहे 103 धावा फलकावर व्हॉट अ बॅटिंग मांडवगण फलाटा संघ 103 महाराष्ट्र प्रीमियर लीग नुकतीच संपन्न झालेली आहे आणि त्या स्पर्धेत खेळलेला खेळाडू या मंचावरती या ठिकाणी दाखल झाला एकदा सगळ्यांना विनंती आहे संकेतसाठी टाळ्यांचा गजर करा आणि भविष्यात जसा विजय पवार चमकलाय चमकदार कामगिरी केले आणि तो मार्ग संघाचं नेतृत्व करतोय तशाच पद्धतीनं इथे संकेत देखील हाच मोठा फटका खेळून मी देखील महाराष्ट्र प्रीमियर लीग खेळण्याकरता सज्ज आहे सजग आहे सतर्क आहे सावधान आहे सांगून देतो आहे संकेत तुला शुभेच्छा असतील नक्कीच आपण पाहतोय की सध्या आपल्या सर्वांसाठी अभिमानाची लास्ट बॉल 103 धाव फलकावर आहेत ज्या खेळाडूचा बॅनरवरही फोटो आपण पाहिलाय जे आपण एक चित्र पाहिलं होतं चांगला फटका आहे आणि या दोन धावा मिळतील याचा अर्थ 105 धावा विजय पावले हा सध्या महाराष्ट्र रणजी संघासाठी त्याची निवड झाला आहे आणि टेनिस क्रिकेटमधून जाणारा अजून एक मोठा हिरा आपल्याला पाहायला मिळतो आहे मित्रांनो याआधी सिराज हाही टेनिस क्रिकेटमधून आला केदार जाधव यांचा विचार केला तेही टेनिस क्रिकेटमधून आले तर सध्याच्या घडीचा एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहिलं आहे मिस्टर विजय पावले यांचंही ज्या पद्धतीने इकडे मात्र सिलेक्शन झालं आहे महाराष्ट्र रणजी टीमसाठी त्यांना भरपूर शुभेच्छा आहेत आमच्या संपूर्ण आयोजन टीमकडून जिल्हा परिषद एरवाडी माननीय श्री श्रवण मिलिंद बागल यांनी 60 मीटर खटाव तालुक्यामध्ये शालेय प्रथम क्रमांक पटकावलेला आहे 60 मीटर रनिंगमध्ये त्याचाही मनापासून आभार आणि आमचे पंच सूरज भाऊ पुलाड यांनी पुन्हा एकदा थोडासा विश्रांती घेत आहेत त्यांना विश्रांती देऊया डीजेला संधी देऊया आणि येऊया जसे सामना चालू होईल पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील माननीय श्री प्रशांतजी आदवडे सर टीचर तीन धावांचं रेकॉर्ड होतं हायएस्ट स्कोर आणि त्यानंतर आता रेकॉर्ड तुटलेला आहे रेकॉर्ड तुटणार आहेत आपण बघितलं तर रोहित शर्मा देखील सर्वाधिक षटकार टोटाळण्याचा बहुमान प्राप्त केला आहे त्याचबरोबर आपण वर्ल्ड कपमध्ये 7 षटकं झळकवण्याचा बहुमान रोहित शर्माकडे काल त्याने जबरदस्त बॅटिंग केली तर आज कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीनं या ठिकाणी बॅटिंग झाले रणजितकडून रणजितनं 68 धावा कुठल्या आणि त्याच्या बॅटमधनं आले 8 उत्तुंग षटकार तर दुसऱ्या बाजूला त्याचा साथीदार राहुलच्या बॅटमधनं आले 19 षटकार 12 षटकारांची लयलूट म्हणजे धावांचा लयलूट धावांचा पाऊस मैदानावरती पडला आता 106 धावांचा पाठलाग इथे यशवंतनगरला करायचा आहे ते यशवंत कीर्तिवंत या ठिकाणी बनतील का धावांचा पाठलाग झाला तर मात्र मजा येणार खूप मजा येणार जर नाही झाला तर सामना एकतर्फी होईल परंतु हा जो प्रयत्न आहे निकराची झुंज आहे ज्या पद्धतीनं या ठिकाणी फलंदाजी केली रणजितनं राहुलनं संकेतनं तशाच प्रकारची फलंदाजी यशवंतनगरला करायची आहे सर्व खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत पश्चिम महाराष्ट्रातील एक लोकप्रिय स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो आहे पृथ्वीराज मिल्कच्या 13व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं या संपूर्ण स्पर्धेचं अत्यंत दर्जेदार आयोजन धनंजय चव्हाणसाहेब युवा प्रतिष्ठानच्या वतीनं पृथ्वीराज चषक 2023 9वं पर्व आणि आता सुरू असलेला सामना यशवंतनगर आणि फराटा डीजे मास्टर एक सुंदर गाणं घेऊन येवा आणि सर एक मिनिट निशिकांतजी गोडसे सर यांचं इकडे आगमन झालं आणि अमर फडतरे सर यांचं इकडे आगमन झालं या दोन्ही मान्यवरांचं आम्ही पृथ्वीराज चषक आयोजन कमिटीतर्फे इकडे हार्दिक स्वागत करतो आणि त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळेचे माने सर हेही इकडे उपस्थित झाले त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स मिस्टर प्रशांत आदवडे चिराग मनापासून धन्यवाद पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रिय स्पर्धा मंचावरती जे मान्यवर त्यांचे देखील हृदयाच्या अंत्यकरणापासून हार्दिक स्वागत नुकतंच शुभागमन झालं आहे प्रेक्षकांना हा सामना पाहायचा कारण यशवंतनगर कशाप्रकारे उत्तर देणार टीट फॉर टॅट दशाच तसं उत्तर देणार का हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे आणि मान्यवरांना मी माहिती देईन यशवंतनगर आणि फराटा हे दोन मातबर संघ आहेत पहिली इनिंग आपण पाहिले फराटा संघाची आणि त्यांनी दर्जेदार बॅटिंग करत 105 धावा कुठले आहेत 106 धावांचं आव्हान यशवंतनगर संघासमोर ठेवलं आहे पॉईंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ ऑफसाईडला 5 क्षेत्ररक्षक त्यानंतर आपण एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी पाहू शकता स्लिपमध्ये ऑन साईडला स्क्वेअर लेग मिड विकेट त्यानंतर एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन क्षेत्रामध्ये
आमच्या बरोबर संतोष आहे जे स्कोरिंगचं उत्तम प्रकारचं काम करत आहेत. म्हणून जे मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल संदीप गिरे, तर विशाल आणि रणजितची जोडी मैदानावरती. इथे पण रणजित आहे. पहिला चेंडू सुरेख आहे, सुंदर आहे, फटका चांगला आहे, चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं, परंतु काय घडतंय बघूया. दोन धावा तर मिळतील. फटका चांगला होता, दर्जेदार होता, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. चेंडू थांबलाय आणि त्यामुळे निश्चितच हा चौकार देखील वाचलेला आहे. जर त्या ठिकाणी तो छोटासा बाद नसता तर हा चेंडू सीमारेषा फोडून चौकाराच्या दिशेने गेला असता. धापल करती धाबा आहेत दोन. या वेळेला विशाल हा मोठा स्कोर पार करायचा आहे. सुरुवात अप्रतिम केले, नेत्रदीपक फटका बॅकफुट वरती खेळला, पॉइंट आणि कबरचा क्षेत्र भेद चेंडू सीमारेषेच्या दिशेने गेला. सुरेख गोलंदाजी, चांगला चेंडू या वेळेला गोलंदाज संदीप गिरेचा. 106 धावांचा पाठलाग करायचा यशवंत नगरला. यशवंत नगर त्यांच्यासाठी निश्चितच या वेळेला एक मोठी फिगर आहे, परंतु ही फिगर पार करत असताना त्यांच्याकडे जिगर असणं फार गरजेचं आहे. ह्या धावाही होऊ शकतात. 434 धावांचा पाठलाग झालाय. थोडा पॉज घेतला आणि सुंदर फटका सजवला. इथे मात्र चेंडू जाईल डोक्यावरून मस्तकाला दस्तक दस्ती बारिशा पार. येतोय दर्जेदार दिमागदार सुमन दूत चौकार. एक पटका वेगात बदल केला होता, परंतु एक छोटासा पास घेतला बॅट्समॅन आणि अप्रतिम पूलचा फटका खेळलाय. नेत्रदीपक फटका होता फलंदाज विशालचा, तो खेळतोय 6 आणखीन एक चांगला फटका गॅप मध्ये. चेडू जाणार सीमारेषा फोडणार, गॅप आहे, गॅप होता तो निश्चितच त्याने पाहिला होता. कबर साडी या वेळेला एक्स्ट्रा कबरचा गॅप आणि त्या गॅप मध्ये चेडू गेलाय सीमारेषा पार. 4 मध्ये 4 चौकारासाठी. एंटे चांगला आहे, कबर आणि एक्स्ट्रा कबरचा क्षेत्र भेद चेंडू गेला सीमारेषा पार. दर्जेदार सुमंदूत चौकार. पृथ्वीराज चषक 2023 थरार. मैदानावरती बॅट आणि बॉल बंदी जुगलबंदी. ओ चेंडू बॅट वरती नीटसा आलेला नाही. बॅकफुटला जाऊन ऑन साइडला पुलचा फटका निश्चित सजवलाय, परंतु अलॉंग द कार्पेट चेंडू डीप मिड विकेटला गेलेला आहे. एकेरी धावांनी धावसंख्या पोहोचली ती आता 11 निल्सन आकडा. महत्त्वाचं षटक आहे. आपण सुमन दूत आणि सुमेस्ती आईस्क्रीम ही वेगळ्या प्रकारची प्रोडक्ट आणि त्याचे काही होर्डिंग निश्चितच पाहतोय. धनंजय चव्हाण आणि गणेशजी चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली अत्यंत सुरेख असं आयोजन. यावेळेला चांगला फटका नाही आहे, कारण ऑफस्टमच्या बाहेर त्या चेंडू बॅट थोडीशी ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेनं फिरली आणि अशा रीतीनं या पहिल्या षटकाचा जो खेळ आहे पहिल्या षटकामध्ये धावपलकावरती धाबा आहेत 11. खूप चांगली फलंदाजी विशालकडून. चिराग काय म्हणाल, पहिल्या षटकात 11 धाबा, बिनबाद 11, 106 धाबांचा पाठलाग या ठिकाणी केला जातोय. ऐकू एक मधुर संगीत आणि त्यानंतर मैदानामध्ये जे रंगलेलं द्वंद्व आहे सांगण्यासाठी परत येतोय. असा गेलो आणि असा आलो. पृथ्वीराज चषक 2023 क्रिकेटचा महासंग्राम. क्रिकेटचा रंग मंच आहे, रंगात रंगूया या एरुळवाडीच्या लाल मातीने, माणसाला माणूस आणि खेळाडू जोडूया पृथ्वीराज चषक 2023 साथीने. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अमन, चांगला फटका आहे, चांगला फटका आहे, आपला फटका 440 झटका, चाबुक शॉट, चेंडू सीमारेषा पार, षटकार. बिंदास राहायचं, बिंदास जगायचं, आपल्याला माहिती आहे आपण किती धुमाकळ घालू शकतो. अप्रतिम बॅटिंग आतापर्यंत केले, नेतृत्व फलंदाजी केले फलंदाज विशालनं. त्यामध्ये देखील आकोटापर्यंत चेंडू, त्यावरती देखील खरपूस समाचार, चेंडू जात सीमार शपार, धाव मिळतील 4, खणखणीत दणदणीत सणसणीत सुबंधू चौकार. काय बॅटिंग विशालची, यालाच म्हणतात टीट फॉर टॅट, जसं असं तसं उत्तर.
आणि सडेतोड उत्तर दिले या वेळेला विशालनं. आतापर्यंतच्या बॅटमधनं 3 खणखणी चौकार आणि 1 उत्तुंग षटकार आलाय. धावपळकेला आपण बघू शकता, 11 आलाय. धावसंख्या फुलले, धावसंख्या सजले, धावसंख्या पोहोचले 21 वरती. 5 षटकांचा सामना. पृथ्वीराज चषकाच्या या मंचावरती अतिशय दर्जेदार कामगिरी करत असताना फलंदाज विशाल, गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अमन शितोळे. पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा. ऑफसाईडला आपण क्षेत्र पाहिला तर 4 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहेत. या बल देखील आकुटपद्ध चेंडू आहे आणि हुक केलाय. फायलेगच्या दिशेने चेंडू जातोय. सामना जर बघितलं तर फार मोठा, यात काय शंका नाही. 106 धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे, त्यामुळे प्रत्येक चेंडूवरती आघात करणं आणि चेंडू प्रेक्षकात भिरवणं भिरकावणं फार गरजेचं आहे. या षटकात आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. 19 पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर चौकार, त्यानंतर आपण बघितलं तर एकेरी धाव आणि चेंडू आणायचा आहे परत. बॉल आणायचा आहे मैदानावरती. पुन्हा एकदा खेळ थोडा वेळ या ठिकाणी निश्चितच थांबलाय. प्रेक्षक देखील आतुरतेनं या सामन्याचा आस्वाद घेत असताना, वाट बघत असताना एक चांगला सामना. 106 धावांचा पाठलाग आणि त्याकरता जर आपण बघितलं तर कौतुक करावं लागेल विशालचं. काय बॅटिंग केले, वा शानदार बॅटिंग आतापर्यंत विशालने केले. दुसऱ्या बाजूला रणजित कशाप्रकारे बॅटिंग करतोय ते देखील पाहणं उत्सुकतेचा विषय असेल. विशालची उंची फारशी नाही आहे, परंतु ज्यावेळी तो त्याचं बॅट आपण बघतो, बॅट स्विंग खूप चांगला आहे, शॉट सिलेक्शन चांगलं आहे. हुक करू शकतो, पूल करू शकतो, बॅकफुटवरती खेळू शकतो, कव्हर ड्राईव्ह तो खेळू शकतो, स्क्वेअर कट करू शकतो. त्याच्या पात्यामध्ये सर्व प्रकारचे फटके आहेत. त्यामुळे या मॅचमध्ये आता समोरचा संघ जरी 106 धावा असल्या तर तो निर्धास राहू शकत नाही आहे. शानदार बॅटिंग आतापर्यंत बॅटरकडून झाले, अद्भुत बॅटिंग. धापलकरती 19 धावांचा विचार केला, धावसंख्या 22 आणि पहिल्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण भागीदारी. 9 चेंडूमध्ये 22 धावा आतापर्यंत या ठिकाणी तडकावले आहेत. फलंदाज विशाल इज ऑन स्ट्राईक. अमन शितोळे लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हा कुठला पत्ता चेंडू आहे, यावेळेला उचलून घेणारा पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. बघूया काय घडतंय. टूव्हीलर आपण पाहू शकता, त्या टूव्हीलरच्या हेडलाईटला जाऊन त्याच्या टूव्हीलरच्या काचेवरती चेंडू आदळलाय. टप्पा पडला. धावपळकरती 19 धावांचा विचार केला, धावसंख्या आहे 24. महत्वाचं षटक आहे. कुलमंडेर क्रिकेट खेळलं फार गरजेचं. विशाल चांगली बॅटिंग करतो, विशाल मात्र यावेळेला अप्रतिम बॅटिंग करतो, यात काय शंका नाही. नेत्रदीपक फलंदाजे केले, देखणे फटके त्याच्या बॅटमधून आले. धापलकर धाबा. चोवीस धाबा धापलकावरती. कळण्याचा कुठला मोह नाहीये, डाब्या इष्टीच्या बाहेर जाणारे चेंडू आहे. तुम्ही पहिल्या 2 चेंडूवरती आघात केलाय, 2 चेंडू छान तडकावले, त्याचं प्रेशर निश्चितच राहणार आहे. गोलंदाजावरती 434 धावा देखील त्याचा पाठलाग झालाय इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. आता फक्त 106 धावांचा पाठलाग 5 षटकात होणार का, हा प्रश्न तुम्हालाही पडलेला आहे. सुरेख कामगिरी मैदानावर. कोलबट्टा पद्धत चेंडू खोदून काढायचा होता, हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु या वेळेला टायमिंग तितकंसं चांगलं नव्हतं. त्यामुळे आपण बघितलं तर धापलकरती अजूनही धाबा आहेत 25. पावशतक पूर्ण झालंय. प्रेक्षक मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी करतात या सामन्यासाठी. एरंडवाडीत पश्चिम मराठातील लोकप्रिय स्पर्धा. चांगला फटका आहे, परंतु काय घडतंय, काय बिघडतंय, इथे क्षेत्ररक्षक आहे. यालाच म्हणतात कम खर्चावर भरपूर चर्चा. एफर्टलेस बल्लेबाजी कर रहे बल्लेबाज, मॅग्निफिसेंट बॅटिंग. विशाल स्कोर की तरफ बढ़ते हुए. अप्रतिम 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा धापलकावरती आहे. 3 षटकांचा खेळ अजून शिल्लक आहे. प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. लक्षात ठेवा, कुठलंही काम असो अडथळ्याशिवाय पार पडत नाही. पण जो शेवटपर्यंत प्रयत्न करेल
त्याला यश प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा, कुठलंही काम असो अडथळ्याशिवाय पार पडत नाही, पण जो शेवटपर्यंत प्रयत्न करेल त्याला यश प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. अंडरलाईन महत्त्वाचा मॅच. 105-106 धावसंख्या मोठी आहे, परंतु विशालचं लक्ष देखील आपण बघितलं, त्याचा इंटेंट खूप चांगला आहे. एफर्टलेस बॅटिंग केले. या वेळेला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राहुल गेरे. या वेळेला हवेत केलेला फटका बघूया काय करते. लॉंगरमध्ये क्षेत्ररक्षक आहे, तो बनलाय प्रेक्षक. चेंडू जाईल सीमा शपार. एनबी चषकाचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज गिरेचं काय स्वागत झालंय, काय स्वागत झालंय. पहिल्या चेंडूवरती षटकार. एनबी चषकामध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करणारा गोलंदाज आपल्या स्क्रीन वरती आहे आणि पहिल्याच चेंडूवरती या वेळेला बॅट्समन अक्षरशः तुटून पडलाय. रणजितच्या बॅट मधन षटकार. यावेळेला देखील बघूया काय घडलंय, काय बिघडलंय. प्रेक्षक आहे, क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक. आणि चेंडू गेलाय, कुठे गेलाय, घरावरती गेलाय. कौल असती तर कौल तुटली असती. अत्यंत जबरदस्त फटका आहे. काय फटकेबाजी मैदानावरती. वाह वाह वाह, जबरदस्त बल्लेबाजी मैदान के अंदर. पाठलाग करायचंय मैदानावरती. आता नवरात्रोत्सव सुरू आहे, लवकरच दिवाळी येईल. म्हणजे त्यावेळेला दिवाळी येईल ना तेव्हा फटाक्यांची आतषबाजी असते. आज या मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये देखील चौकार षटकारांची आतषबाजी झाली आणि दुसऱ्या इनिंगमध्ये टीट फॉर टॅट इथे देखील षटकारांचा पाऊस. अभि चेंडू मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल पकडला आहे फलंदाज. रणजितची कळी संपुष्टात. पहिला धक्का यशवंत नगर संघाला बसतोय. पाच पॅकेट डीजे. मिला करकर देखे तो टोटल बन गया है 43. 106 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. और चबाबी हमला खास करके विशाल ने भी किया है इस प्रतियोगिता में. रंजीत के बल्ले से 2 छक्के, कुल मिलाकर अभी तक अगर देखे तो 4 छक्के और 3 चौके आए हैं अभी तक. राहुल गिरे. इस बार हमारे गेंद है कमर पर, पीछे खिलाड़ी, गेंद के नीचे खिलाड़ी, नहीं होगा ये कैच. सबसे अच्छी बात है कि इस मुकाबले में बिल्कुल अब फिलहाल मौका मिलता हुआ विशाल को. एनबी ट्रॉफी में बहुत ही अच्छा प्रदर्शन किया था. विकेट टेकर गेंदबाज है राहुल गिरे. 1 विकेट प्राप्त किया है. रन संख्या कर देंगे तो कुल मिलाकर 44 राउंड विकेट. टॉप ऑफ स्टंप के 12 रन पर खेलने की कोशिश और बल्लेबाज बैक टू द पवेलियन जाते हुए राहुल गिरे. ये आए तो बिल्कुल छक्के के साथ स्वागत हुआ, लेकिन ये जब आते गेंदबाजी करने के लिए तो विकेट जरूर गिरते हैं. 1 नहीं 2 विकेट, 2 शिकार यहां गिरे साहब ने लिए हैं. विकेट गिरता हुआ मधुर संगीत बजता हुआ गॉन. त्या ठिकाणी आलेला एक अनुभव मी सांगेल, म्हणजे मॅनेजमेंट कसं असावं त्याचं एक छान उदाहरण आहे. खूप सुंदर पद्धतीनं आदर्श प्रत्येकजण ऐकणारा जो आहे, जो आयोजक आहे, जो खेळाडू आहे, त्यांच्यासाठी प्रत्येकासाठी इथे चांगली भावलेली गोष्ट असेल. आकुटपद चेंडूवरती खरपूस समाचार. चेंडू जाय सीमार शपार. या चेंडूवरती 6 धावांची मोहर. येतोय सुमधू दर्जेदार दिमागदार षटकार. धावसंख्येला आला आकार. धावसंख्या सजले, धावसंख्या पुरले, पोचले 50 वरती.
अजूनही 55 159 धावांची आवश्यकता, 107 धावांचा पाठलाग। फिलहाल बहुत ही बेहतरीन खेल मैदान के अंदर, शानदार खेल, बिल्कुल बहुत दूर गेंद चली गई थी डिस्ट्रिक्ट बाउंड्री के बाहर। स्कोर अगर देखें तो 50 ओवर की बात कर तो बिल्कुल इस वक्त चौथे ओवर का खेल, संकेत गेंदबाजी कर रहे हैं। काबिलियत है इस बंदे के अंदर, थ्रो बहुत तेजी के साथ किया गया और गति परिवर्तन के साथ शुरुआत की है। महाराष्ट्र प्रीमियर लीग जो लेदर बॉल का टूर्नामेंट होता है उसमें इनको मौका मिला था, तो ऑलराउंडर खिलाड़ी है, बहुत बढ़िया स्टार्ट किया था, दो बड़े स्ट्रोक इन्होंने खेल दिए थे, अब गेंदबाजी कर रहे हैं। आगे आकर खेलने की कोशिश, टैकल नहीं कर पाए हैं। ओवर की बात कर तो ये चौथा ओवर प्रगति पर, पृथ्वीराज चषक 2023 बहुत ही इंटरेस्टिंग कहानी, तीसरे दिन का खेल, स्ट्राइकर पर बल्लेबाजी करने के लिए तैयार विजय, स्प्रिंग ऑन टू। सोमनाथ फिलहाल बल्लेबाजी कर रहे हैं क्योंकि आखिरी गेंद पर इन्होंने छक्का जड़ा था, रिवर्स स्वीप खेलने की कोशिश। फिलहाल गेंद और बल्ले के बीच वो अच्छा कनेक्शन नहीं था, संपर्क अच्छा नहीं था, और बहुत बढ़िया तरीके से अपने उंगलियों का इस्तेमाल करते हुए गेंदबाज संकेत फराटे। बहुत सारे अच्छे खिलाड़ी निखर कर आ रहे हैं, अच्छे संकेत, निहाल तो समत इनको भी मौका मिला है। और तेज रफ्तार के गेंद थी, पहली दो गेंदों की अगर बात करें तो गति परिवर्तन किया था, स्लो ओवर बन, उसके बाद में टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आई, एक कंधों का अच्छा इस्तेमाल किया था, तेज रफ्तार की गेंद थी, बल्लेबाज ज्यादा नहीं समझ पाए, क्रैप हुए ये अच्छी गेंद। रन संख्या अगर देखे तो कुल मिलाकर 52, कदमों का इस्तेमाल जरूर किया गया, टप्पा खाने के बाद उछालता। अब देखिए वेरिएशन क्या होता है, लेदर बॉल का खिलाड़ी किस तरह से वेरिएशन करता है, बहुत बढ़िया तरीके से वेरिएशन कर रहे हैं। और पहले इन्होंने स्लोवर वन डाला, उसके बाद में एक तेज रफ्तार के गेंद, अब फिलहाल कंधों का इस्तेमाल करते हुए बाउंसर डाला है, प्रेशर पूरी तरह से अब बल्लेबाजों के ऊपर। ये देखे बाउंसर है, पटकी गेंद, टप्पा खाने के बाद उछाल, वन बाउंस का इशारा किया गया, संकेत का ओवर जो बहुत ही महत्वपूर्ण था, शानदार गेंदबाजी की है। ओवर समाप्ति की घोषणा करते हुए अंपायर, स्कोर अगर देखें तो रन संख्या 52, विशाल का विकेट खोने के बाद दबाव जो है पूरी तरह से यशवंत नगर के ऊपर, फर्राटा की टीम बेहतरीन प्रदर्शन कर रही है। पृथ्वीराज चषक 2023 की अद्भुत कहानी और रोचक मुकाबले रहे हैं इस प्रतियोगिता में, काफी संख्या में दर्शक मौजूद है। ये मुकाबला समाप्त होने के बाद बिल्कुल और एक बड़ा मुकाबला आ रहा है, दत्तनगर की टीम तैयार है, 6 गेंदे शेष, पुल की ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, गेंद बाउंड्री की तरफ जाते हुए खिलाड़ी काउ कॉर्नर पर तैनात है। जब तक ये गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने एक रन मुकम्मल किया, स्कोर 53, जीत की दहलीज पर इस वक्त फराटा की टीम। राइट अंप ओवर द विकेट प्रतीक फराटे, ऑफ टंप के बाहर गेंद थी, पॉइंट के ऊपर से खूबसूरती के साथ सोमनाथ ने खेल दिया, गेंद ट्रबल बाउंड्री की तरफ जाएगी, अच्छा स्ट्रोक, बहुत ही अच्छा स्ट्रोक है, गेंद बाउंड्री के बाद 4 रन चौका। सादिक भाई के चेहरे पर हल्की सी मुस्कुराहट, इस वक्त शिकंजा कस लिया है, खास करके पराठा टीम ने बहुत ही बेहतरीन प्रदर्शन रहा, लेकिन अब दत्तनगर के जो जहांबाज खिलाड़ी वो तैयार रहे अगले बहुत ही बड़े मुकाबले के लिए, क्योंकि ये बड़ा मुकाबला है। मुझे तो लग रहा है कि फराटा का जो टीम है पूरी तरह से अभ्यास के साथ इन्होंने बल्लेबाजी की, गेंदबाजी की है, टैलेंटेड खिलाड़ी है। पृथ्वीराज चषक 2023 तीसरे दिन का खेल, उद्यापासून आपण बघणार आहोत याच मंचावरती एक गाव आणि दोन स्टार खेळाडू आयकॉन ही संकल्पना आहे, त्यामुळे उद्या 8 टीम असतील तर 16 या महाराष्ट्रातील टेनिस विश्वातील दिग्गज खेळाडू या मंचावरती आपल्याला बघायला मिळतील। फिलहाल अगर देखिए तो दबाव पूरी तरह से बल्लेबाजों के ऊपर, विशाल ने बेहतरीन बल्लेबाजी की, लाजवाब बल्लेबाजी करते हुए प्रभावित किया, लेकिन उसके बाद में अच्छी गेंदबाजी, गेंदबाज संकेत द्वारा
संकेत का ओवर बहुत ही बड़ा रहा। राहुल गिरी ने दो विकेट, बहुत महत्वपूर्ण दो विकेट चटकाए थे। स्ट्राइकर पर बल्लेबाज तैयार, बल्लेबाजी करने के लिए सोमनाथ। स्कोर अगर देखे तो रन संख्या कुल मिलाकर 57। चला प्लेयर हाथ में दिया, प्लेयर हाथ में दिया। सोमनाथ ने कच्चा स्टोक खेल दिया तो अनसाइड पर डिस्को एलिक पॉडिलर के बाद वो दर्शनीय छक्का, लेकिन उसके बाद में संकेत का एक ओवर जिसमें पूरी तरह से कहानी में पलटवार, अब शिकंजा कस लिया है फोराटा टीम ने। पॉइंट का खिलाड़ी बॉडीलाइन पर बल्लेबाज सोमनाथ के लिए, गेंदबाजी करेंगे गेंदबाज प्रतीक। अच्छी गेंद पर टप्पा खाने के बाद बिल्कुल उछालता पटक भी गेंद बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा और बल्लेबाज सोमनाथ बैक टू द पेवलियन गॉन। बस प्रतीक तैयार है, दोबारा कदम अपने कंधों का इस्तेमाल कर रहे हैं, पटकी भी गेंदबाजी कर रहे हैं, शॉर्पिस गेंदबाजी बिल्कुल आप देख सकते हैं और बढ़िया प्रदर्शन इस सीमेंट के विकेट पर गेंदबाजों द्वारा। राइट अप ओवर द विकेट, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आते हुए गेंद को एक हाथ से खेल दिया, दिस को लेग बाउंड्री की तरफ, एक ही रन मिलेगा और उसी सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ रहा है। स्कोर जहाँ पहुंचा है 58 रन तीन विकेट के नुकसान पर। विकेट तो ज्यादा नहीं गिरे लेकिन फिलहाल अगर देखें तो 106 रन आपको बनाने थे, उस रफ्तार को आपको पकड़ के रखना था। आस्किंग रेडेड से बहुत नीचे आज आ गया, गेंद को खेल दिया बॉडी लाइन की तरफ, अच्छा स्ट्रोक, दर्शनीय स्ट्रोक, ये बिल्कुल सिक्सर आएगा लेकिन मैच आप नहीं बचा सकते। ये मुकाबला फोराटा टीम ने शानदार तरीके से जीत लिया है। तो यशवंत नगर और फोराटा के बीच एक इंपॉर्टेंट मुकाबला समाप्त हुआ। दत्तनगर संघा से कर्णधार आपण घ्या, त्याचबरोबर यशवंत नगर संघाचा संघ बालक आपण मंचावरती यायचंय, त्याचबरोबर फराटा टीम कंड अफलातून बॅटिंग झाले रणजित कडून आणि दुसऱ्या बाजूला विशाल आपल्याला मंचावर यायचंय। प्लेअर ऑफ द मॅच विशाल, मॅन ऑफ द मॅच रणजित आणि त्याचबरोबर यशवंत नगरचा जो संघ मालक आहे, यशवंतनगरचे संघ मालक त्यांचा सन्मान देखील केला जाणार आहे, त्यामुळे विशाल आणि संघ मालक दोघांनी मंचावरती या। विशालची शानदार बॅटिंग, चांगली बॅटिंग केली, पहिल्यांदा आपण संघ मालकांचा सन्मान या ठिकाणी करतोय। दत्तनगर